एकीकडे मनोज जरांगे सरकारला वारंवार निर्देश देत असताना, आवाहन करत असताना, दुसरीकडे मराठा आंदोलनामध्ये मोठी फूट पडली असं स्पष्ट दिसतंय. कारण जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर आज सडकून टीका केली आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्ण वेळ जरांगेंचा एकेरी उल्लेख केला आणि अत्यंत कठोर शब्दांमध्ये टीका केली. जरांगेंना फक्त प्रसिद्धी आणि श्रेय हवंय, त्यांना कायदा अजिबात कळत नाही असं बारसकर म्हणाले. सरकारनं 15 मिनिटात अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगेंनी केली होती. अशी मागणी एखादा मूर्ख माणूसच करू शकतो, अध्यादेश काढणं हे 15 मिनिटांचं काम आहे का असं म्हणत बारसकरांनी जरांगेंवर हल्ला चढवला. माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी खरं बोलणार असंही ते म्हणाले. काही वेळापूर्वीच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बारसकर यांनी नक्की काय विधानं केली आहेत बघूयात. सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण सरकारचे होते, त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटांची यार देतो, ते अध्यादेश देतो, आपण ऐका 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागले, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाटकीय माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला काय द्यायची तर काडीची अक्कल नाही, त्याला काडी कायद्याचा अ म्हणता का ढ कळत नाही, त्याला हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल, 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत. आणि मग तो जी आर घेतला, शासन निर्णय घेतला, आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. याला याला हा लय हुशार आहे, त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विधून घेता येईल याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कोणसे रस्तेशी जा रे, त्याचं काय उत्तर, हम डांबरी डांबरीशी जा रे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे, हा तुला काय विचारलं पत्रकाराने, तुम कोणसे रस्तेशी जाने वाले हो, हे म्हणतो डांबरी डांबरीशी. अरे रस्ते म्हणजे तुम बीडशे, नगरशे, पुण्याशे, कैसे जा रहे हो, एक तर या हा जो व्हिडिओ आहे परत काढा वाचा ऐका. हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार, हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फसितो, याचे दोनच उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर, याला याला माहिती आहे टीआरपी कशी मिळेल, शिव्या दिल्या का. ते मधुकर आरदड कमिशनर समोर बसलेले आहेत, हा लोळतोय लोळतोय, आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसताना इतकी तरी माणूस की असती ना आपल्यात, खरं बोला खरं बोला, हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं, आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा, मी बोलणार नाही पुढं, टिंब 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 टिंब. अरे जरांगे ही संस्कृती आहे का, तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं का, ते जे आरदड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना, हा शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना, तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील, हा ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.